विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण BA BCOM BSc या वर्गातील झेल्या या कथेचा अभ्यास करत होतो. मागच्या तासामध्ये आपण पाहिलं की लेखक जे आहेत व्यंकटेश माडगुळकर हे एका शिक्षकाच्या भूमिकेतून मानदेशातल्या निंबवडे या गावामध्ये शिक्षक म्हणून गेले होते. तेथे ते केवळ 3 महिने होते आणि त्याची आठवण त्यांना केवळ झेल्या या एका मुलामुळं होती. हा जो झेल्या होता याची आणि लेखकाची ओळख म्हणजे शिक्षकाची ओळख फारशी काही सकारात्मक पद्धतीने झाली नव्हती. झेल्या हा एक उडाणटप्पू आणि शाळेत न येणारा मुलगा होता, लहान होता, परंतु तरीही लेखकाला त्यामध्ये एक शिक्षक म्हणून एक चुनचुनीतपणा दिसला. तो न येणाऱ्या झेल्या मास्तर दररोज बोलून आणायचे त्याला आणि न मारता त्याला सहन करायचे. आणि त्यांनी सांगितलं की हळूहळू तो झेल्या काय झाला तर त्यांचा पट्टशिष्य झाला. पुढे ते म्हणतात, शाळेच्या पिछाडीला असलेल्या एका अंधाऱ्या खोलीत मी राहत असे. सकाळी उठावं, धोतर आणि कळशी घेऊन ओढ्यावर जावं, आंघोळ करावी आणि येताना कळशीही भरून घ्यावी, चहा करून घ्यावा आणि शाळेला जावं. पुन्हा 10 वाजता शाळा सुटली की चूल पेटवावी, मुठभर तांदूळ उकडावेत, दूध ताकाबरोबर 4 घास खावेत आणि पुन्हा शाळेला जावं. संध्याकाळी दुपारचा उरलेला भात तोही नसला तर 4 पैशाचे चणे मुरमुरे माप दूध घ्यावं आणि 2 घोंगडी पसरून पडावं. अगदीच उदास एकलकोंड वाटू लागलं तर रॉकेल तेलाच्या चिमणीच्या प्रकाशात काही वाचावं. घोंगडीवर पडल्या पडल्याच या दुःखमय आयुष्याचा विचार करावा. कुठला माणूस कुठंतरी फेकला गेला होता आणि काहीतरी करून जगत होता. म्हणजे हे जे शिक्षक त्या खेड्यामध्ये गेले होते, स्वतः लेखक, तिथलं आयुष्य हे काही फारसं सकारात्मक नव्हतं, ऊर्जावान नव्हतं, कारण ते एक खेडं होतं आणि तिथं त्यांच्या परिचयाचे फारसे लोक नव्हते. आणि त्यामुळं हा जो एकलकोंडेपणाचा जो भाग होता आणि शाळेमधून आपण नोकरीच्या माध्यमानं खूप दूर फेकलो गेलो आहोत ही जी एक जाणीव होती त्याच्यामुळं ते अत्रस्त होते. या एकलकोंडीत झेल्या माझा साथीदार झाला. झोपायला तो माझ्या खोलीत येऊ लागला. त्याला त्याच्या बालबुद्धीला पडलेले प्रश्न ऐकून हसण्यात, उत्तरं देण्यात जीवाला थोडा विरंगुळा वाटू लागला. कुठंतरी ऐकलेले विषय त्याच्या डोक्यात असत आणि ते माझ्यापाशी येऊन तो बोले. कधी त्याचे प्रश्न असे असत की मी चकित होऊन जाईन. एकदा तो अगदी गंभीरपणानं बोलला, मास्तर मी तालुक्याच्या गावी जाणार आहे उद्या. का रे? फौजदाराला मारायला. ठीक, पण काय केलं रे त्यानं तुझं? झेंडा घेऊन गांधी की जय म्हणलं म्हणजे त्याचं पित्त का बरं उठतं? मी जाणार आहे आणि राती तो निजला म्हणजे सळई तापून त्याच्या डोक्यात खुपसणार आहे. ते दिवस चळवळीचे होते, 42-43 पोलिसांच्या अत्याचाराच्या बातम्या घडीघडी कानावर येत. झेल्यानं कुठं कोण बोलताना ऐकलं होतं कोण जाणे. म्हणजे हा जो कालखंड आहे हा स्वातंत्र्याच्या पूर्वीचा आहे. म्हणजे 1943-44 लेखक जेव्हा शिक्षक झाले होते तेव्हाचा हा कालखंड आहे आणि त्यावेळेस आपण स्वतंत्र झालं नव्हतं तर राष्ट्रीय चळवळ होती. त्यावेळेमध्ये पोलीस आणि सगळं प्रशासन हे कोणाच्या बाजूने असेल तर साहजिकच इंग्रजांच्या बाजूने असेल. कधी सुभाषबाबूंविषयी तर कधी नाना पाटलांविषयी तो नाना प्रश्न मला विचारे. त्याला धाडसी माणसं फार प्रिय होती. त्यांच्याविषयी त्या बालमनात अपार आदर होता. असंच एकदा पूर्वी शाळेत न येण्याचं कारण मोठ्या रसाळ भाषेत त्यानं मला सांगितलं. मास्तर तुमच्या अगोदर होता तो टरका मास्तर, भारी मारकुटा, हात भारी लागायचा त्याचा, जवा तवा फडाफडा मारायचा. एकदा मी आणि मांगाचा बाळ्या पडकात विडी वडत होतो, ते त्यानं बघितलं. दुसऱ्या दिवशी पोराकडून मला हुडकून साळत नेलं आणि चांगली वावभर लांबीची चिंचची फोक घेऊन दाती खाती येऊन हाणली. काय सांगू मास्तर, माझ्या समद्या कमरेला वेढा आला.
इतकी फोक लवचिक आणि लांबर होती. मनगटा एवढा वळ समदा माझ्या समद्या अंगावर उठलं होतं. मी बी शाळेतच त्याला आई बहिणीवर शिव्या दिल्या. तो जसा मारायचा तसा मी शिवी द्यायचा. तेवढा मार खाल्ला आणि पुन्हा हनका बिगार शाळेत गेलो नाही. झेल्याचा हा पराक्रम ऐकून मी थंड झालो. झेला शाळेत काय येत नव्हता, तर त्याच्या अगोदरचे जे शिक्षक होते त्यांनी त्यांना खूप मारलं होतं आणि ते जे भांडण आहे, तो जो संघर्ष आहे, तो त्यांनी इथं मांडलेला आहे. म्हणजे विड्या ओढतोय म्हण की तू, लेखक त्याला विचारतात. सांगण्याचा भरात झेल्या बोलून गेला होता. ती जाणीव होताच तो ओसाळला, तरी खाली मान घालून म्हणत होता, थंडीचं कधी कधी वडतो मास्तर. त्यावर मास्तर काय बोलणार. पुढे पुढे झेल्याची मला हरघडी मदत होऊ लागली. हातावर पाणी पडताच तो माझ्या खोलीवर येई. कधी लाकूड पाटा संपली की ते ध्यानात यायचा अवकाश. बाहेर पडे आणि काटक्या कुटक्यांची मोळी डोक्यावर घेऊन येई. या कामात शाळेतली आणखी चार पोरं तो मदतीला घे. खोली उघडली की मी ती माझ्या नकळत सारवून घ्यावी. पाण्याची कळशी भरून ठेवावी. भांडी घासावीत. बाजार करावा. झेल्या पडेल ते काम करी. सकाळ संध्याकाळ शेजारच्या वस्तीवरून दूध घेऊन यायचं कामही तो बिनचूक करी. प्रथम प्रथम मला संकोच वाटे, पण झेल्याचा माझ्यावर खरंच जीव होता. तो या गोष्टी माझ्यावरील भक्तिखातर करतो हे कळून आल्यावर तो वाटेनासा झाला. एवढं करून पुन्हा तो अभ्यासाकडेही लक्ष पुरवू लागला. हा हा म्हणता 3 महिने संपून गेले. मी कायम नोकर नव्हतो, तात्पुरता 3 महिन्यापुरता होतो. झेल्याला मारणाऱ्या मास्तरांच्या बदलीवर आलो होतो. ते पुन्हा आपल्या नोकरीवर रुजू होणार होते आणि पोटाची तिजभर खळगी भरण्यासाठी कुठंतरी चाकळी मिळते याच्या शोधात मी पुन्हा वनवन भटकणार होतो. म्हणजे असा हा प्रसंग आहे की असा एक झेल्या आहे ज्याचं शिक्षकासोबत पूर्वी भांडण झालं होतं, परंतु नंतर त्याचं मन शिक्षकासोबत लागतं लेखकासोबत. परंतु 3 महिन्याच्या नंतर नोकरी त्याला सोडून जायची असते दुसऱ्या ठिकाणी, किंवा ती नोकरी फक्त 3 महिन्यासाठीच लेखकाला मिळालेली असते आणि 3 महिने बघता बघता निघून जातात आणि शेवटी तो जायला निघतो. मी झेल्यापाशी माझ्या जाण्याचं बोललो. तो क्षणभर खिन्न झाला, गप्प बसला आणि एकाकी म्हणाला, मी येतो मास्तर तुमच्या संग. कुठे येणार होता तो माझ्या बरोबर, मी कुठं जाणार होतो हे माझं मलाच माहीत नव्हतं. तर त्याला मी कुठे घेऊन जाणार होतो. मी हसलो आणि म्हणालो, अरे वेड्या काय तू, मी कुठं जाणार आहे, तालुक्याच्या गावी मोठ्या शाळेत मास्तर होणार आहे. तू इथं 4 इयत्ता शिक आणि तिकडे माझ्या वर्गात 7वी पास हो इंग्रजी शिक. मी सारं खोटं बोललो. झेल्याच्या बालबुद्धीचं समाधान झालं. मी सामानाची आवरावर केली. होतं कुठं सामान, 4 भांडीकुंडी तीही इथून तिथून मागून आणलेली. ती परत केली. अंथरुणा पांघरुणाची वळकटी केली. कपडे पिशवीत घातले. हे सारं करताना झेल्या मदत करत होता. इकडून तिकडे घोटाळत होता. एक तांबड्या दांडीचा टाक, पेन्सिल आणि चाकू एवढे जिन्नस माझी आठवण म्हणून मी झेल्याला दिले. शेवटी निघालो. सर्वांना भेटलो. मुलांचा निरोप घेतला आणि निघालो पायी पायीच. 4 मुलं घालवायला वेशीपर्यंत आली आणि परतली. झेल्या परतलं नाही. एक पिशवी घेऊन तो माझ्याबरोबर चालतच होता. कोणीच बोलत नव्हतं. ऊन तापू लागलं होतं. मी माझी वाट तुडवत होतो आणि माझ्या कडेकडेनं येण्याचा अट्टहास झेल्या करत होता. गावाचा ओढा ओलांडला. निंबवड्याची हद्द संपली. पालवी जडलेल्या पिपरणीखाली आलो. पिपरणीचं झाड असतं. झेल्या जा तू आता. मी त्याच्या हातातून पिशवी घेतली आणि पाठीवरून हात फिरवला. झेल्यानं एकाएकी ओंजळीत तोंड झाकलं आणि तो रडू लागला. मास्तर, मी नाही जायचं आता त्या शाळेत. त्या निर्जन पाऊल वाटेला, पालवी झडलेल्या पिपरणीखाली झेल्या माझ्या गळ्यात रडून पडून रडरड रडला.
त्याची समजूत काढून मी त्याला परत पाठवला. अंगरख्याच्या बाहीनं तो वरचेवर डोळे पुशीत होता आणि मागं वळून पाहत होता. मी पिपरणीखाली त्याच्याकडे पाहत उभा होतो. पाऊल वाटेची वळणी घेऊन अखेर झाडाझुडपाआड तो दिसेनासा झाला. तोंड वळवून मीही चालू लागलो. त्यावर झेल्यामध्ये मला कधी भेटला नाही. म्हणजे एकंदरीत तीनच प्रसंग त्यांनी सांगितलेले आहेत लेखकानं, की झेल्याची ओळख कशी होते, तो कसा शाळेतून दूर गेलेला एक विद्यार्थी आहे, परंतु योग्यतेमुळं योग्य हाताळणीमुळं ते शिक्षक जे असतात त्याचे, म्हणजे लेखक जो आहे त्याला जवळ करतात आणि त्यांची एवढी आत्मीयता निर्माण होते की शेवटी जेव्हा लेखक जायला निघतो ते गाव सोडून, तेव्हा झेल्याला त्याचा खूप त्रास होतो. झेल्याचं म्हणणं असतं की मी आता तुमच्यासोबतच येणार, परंतु लेखकाला स्वतःच्या मर्यादा असतात मास्तरला, आणि म्हणून ते तसं सांगतात की आता तू निघून जा परत. तर आता या सगळ्या घटनांचा जो क्रम आहे त्याच्यानंतर लेखकाला काय आठवतं, ते म्हणतात, त्यावर झेल्या मला कधी भेटला नाही, तो आता कुठं असेल, कसा असेल, शिकला सवरला असेल, चार पैसे मिळू लागला असेल, मोठा सुखी आणि समाधानी असेल, छे, ही शक्यता अगदीच कमी. मी त्यांना वाटते की तो शिकला असेल का, पैसे मिळवत असेल का, लेखकाला वाटतं की नाही, तसं त्याचं व्यक्तिमत्व होत नव्हतं. झेल्या पुन्हा शाळेची पायरी चढला नसेल, लेखकाला विश्वास आहे की तो कधी गेला नसेल. हे 4-6 वर्ष त्यांनाशी उंडरण्यात, खोड्या करण्यात, टवऱ्यासारखी घालवली असतील, आणि आता फार झालं तर कधी कधी तो भात्यावर बसत असेल उघडा वागडा, घामानं डबडबलेला, त्याची काळी सावळी बायको कपाळावरला घाम पोशीत भाता ओढत असेल, घरात एखादं खिडम पोरग किंचाळत असेल आणि धगधग्या आगीपुढं बसून विडी फुकीत झेल्या खेकसत असेल, अगये नरड्यात पार कोंब त्याच्या का जीव सोडलाय, बस हेच असेल झेल्याचं जीवन आणि शेवटपर्यंत ते असंच राहील. अशा पद्धतीनं तो त्याच्या आयुष्यातून, जे पारंपरिक जो व्यवसाय आहे त्याचा लोहाराचा, त्याच्यातून तो बाहेर निघाला नसेल असं लेखकाला वाटतं. तो शिकलाही नसेल आणि तो शिकूही शकला नसेल असं त्याचं म्हणणं आहे. तर ही जी एक झेल्या नावाची जी कथा आहे, ही खरं तर एक शिक्षण व्यवस्थेच्या एका वेगळ्या अंगाकडे लक्ष वेधून घेणारी आहे, की बहुतांश मुलांचं जे शिक्षण सुटतं किंवा बहुतांश मुलं विद्यार्थी जे शिक्षणातून बाहेर लोटले जातात, त्याला कारण शिक्षक क्षेत्रामधील जे नकारात्मक लोक असतात किंवा अजाणतेपणे जे लोक नकारात्मक वातावरण निर्माण करतात, ते त्याला महत्त्वाचं कारणीभूत असतात. लेखकाचं म्हणणं आहे की जर ते तिथं असते, त्यांनी जर झेल्याला व्यवस्थितपणे सांभाळलं असतं, तर 1-2 वर्षात नक्कीच झेल्या खूप प्रगती केली असती, त्याला आत्मीयता मिळाली असती, परंतु कारण त्याला नाकारलं गेलेलं आहे शिक्षण व्यवस्थेमुळं मध्ये, आणि म्हणून तो त्याच्या पारंपरिक व्यवसायामध्येच त्याचं आयुष्य गेलं असेल. म्हणजे शिक्षण ही जी एक गोष्ट आहे ज्याच्यामुळं तुम्ही उत्क्रांत होऊ शकता, शिक्षणामुळं तुमचं आयुष्य बदलू शकतं, तर ते बदलून न बदलण्यासाठी शिक्षण व्यवस्थेतल्या ह्या ज्या मानवी प्रवृत्ती आहेत, काही चुकीच्या गोष्टी आहेत, त्याच्याकडे लक्ष वेधून घेण्याचं काम इथं व्यंकटेश माडगुळकर यांनी केलेलं आहे. अशा प्रवृत्ती आपल्याला सगळ्याच बाबतीमध्ये दिसून येतात, सगळीकडे दिसून येतात. साहित्य क्षेत्रामध्येही अनेक विकृती आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक विकृती आहेत, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये या विकृती दिसून येतात. तर यांना आपण विकृती जरी म्हणत असलो तरी या विकृती स्वभावजन्य दोषातून विकसित होत असतात, आणि याच्यामुळं होत करू किंवा देशाला चांगले विद्यार्थी जे मिळू शकत होते ते मिळू शकत नाहीत, कारण की त्यांना नाकारलं जातं, त्यांना छिडकारलं जातं. तर अशा पद्धतीनं ही जी एक कथा आहे झेल्या नावाची, मला वाटतं की ही तुम्हाला समजली असेल. अतिशय सोपी अशी ही कथा आहे, परंतु या एका कथेतून लेखकानं शिक्षण व्यवस्थेचं मर्म सांगितलेलं आहे, की जर तुम्हाला स्वीकारलं गेलं तर अगदी गुंड प्रवृत्तीचे मुलंसुद्धा, अतिशय वाईट प्रवृत्तीचे खोडकर मुलंसुद्धा शिक्षणामुळं स्वतःची प्रगती करू शकतात, आणि जर एखाद्या चांगल्या माणसाला जरी नाकारलं गेलं मुलाला, तरीही त्याच्यामधली जी गुंड प्रवृत्ती आहे ती जागृत होऊ शकते. तर असं हे शिक्षकाचं जे महत्त्व आहे, शिक्षकाच्या
वर्तणुकीचं जे महत्त्व आहे ते या एका कथेतून व्यंकटेश माडगुळकर यांनी व्यक्त केलं आहे. या दृष्टीनं ही कथा अतिशय महत्त्वाची आहे. इथं आपण थांबूयात. पुढच्या तासामध्ये आपण पुढचं गद्य पाहूयात. धन्यवाद.